श्रोतेहो नमस्कार नवविधा या मालिकेच्या आजच्या भागात ऐकूया बाहुली नाट्य सादर करणाऱ्या चैताली माजगावकर भंडारी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो नमस्कार मनोरंजन या एका शब्दाच्या अनेक छटा आहेत प्रत्येकाचं मनोरंजन कशाने होईल हे ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे या मनोरंजनाच्या क्षेत्रात गेली तीस वर्ष पाय घट्ट रोवून उभी आहे चैताली माजगावकर भंडारी तिला आज आकाशवाणीच्या स्टुडिओत बोलवलंय तिच्याशी गप्पा मारूया आणि ती करत असलेलं कामही जाणून घेऊया चैताली नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत आहे तुझं नमस्कार श्रोतेओ हो, चैताली ही एक पात्री कलाकार आहे शब्दभ्रमकार आहे आणि हा खेळ बाहुल्यांचा हा तिचा अतिशय गाजलेला असा खेळ आहे याच्यातला बाहुल्यांचा खेळ हा शब्द लक्षात घ्या कारण बाहुल्यांच्या सोबत हे असे अनेक प्रयोग ती आजवर करत आली आहे चैताली शब्दभ्रमकार असा थोडासा अवघड वाटणारा शब्द मी सुरुवातीलाच वापरला तर तुझं नक्की काम कसं चालतं हे आमच्या श्रोत्यांना सांग ना शब्दभ्रम म्हणजेच वेंट्री लोकिझम ज्याला म्हणतात की समोरची भावली ही निर्जीव आहे हे आपल्याला पुरेपूर माहिती असतं पण तरीही आपण विश्वास ठेवतो की जणू काही ती भावलीच बोलतीये भावली या कलेला शब्दभ्रम म्हणतात आता याच्यामध्ये लहान मुलांना असं वाटतंच म्हणजे विश्वासच असतो की ती भावलीच बोलते त्यांना कळतच नाही की मोठे लोक बोलतोय कुणीतरी पण तरीही आता याच्यामध्ये दोन प्रकारचं मी आता शो आणलेले आहेत एक जो आहे तो लहान मुलांसाठीचा सा पपेट शो आहे आणि दुसरं पाश्चात्य देशामध्ये मोठ्या लोकांसाठी स्टँडअप कॉमेडी नाईट चालतात बोलक्या भावल्याला घेऊन जे आपल्या इकडे अजूनही नाहीये बरं तर तो शो मी इकडं टेन्शन खल्लास नावाने सुरू केलं बर पण ह्या भावल्या तुझ्याच हातामध्ये असतात आणि त्यांची कळही तुझ्या हातात असते बर सध्या अशा किती भावल्या आहेत तुझ्याकडे जवळपास म्हणजे अगदी छोट्या मोठ्या हँड पपट पासून ते शॅडो पपेट ग्लो पॉपेट अशा सगळ्या जर एक टोटल कॅल्क्युलेट केल्या तर ऑलमोस्ट दोनशेच्या खेळामध्ये तू वापरत असतेस हो हो हो। चैताली तुझं वय पाहता आणि तीस वर्ष सुरुवातीलाच मी सांगितलं की तू घट्ट <laughs> रोवून आहेस घट्ट पाय रोवून उभी आहेस या व्यवसायामध्ये तुझी सुरुवात कशी झाली मुळात का घरामध्ये कोणी होतं अक्च्युली म्हणजे माझं सगळं बालपण माझं सगळं माहेर हे कलाकार लोकांचंच आहे म्हणजे माझे काका मोठे मॅजिशियन होते माझे बाबा त्यांच्या जोडीला नकला करायचे आणि त्याच्यानंतर म्हणजे हे घरचंच व्यासपीठ तयार झाल्यामुळं मी त्याच्यातच पहिल्यांदा सुरुवातीला गोष्टीत मदत करणं करणं काम अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरुवात केली जादूबद्दल खूप उत्सुकता असते म्हणजे एखादा हो, माणूस स्टेजवरनं गायब झाला की तू अरे कुठे गेला पण तू त्या जादूच्या प्रयोगातही भाग घेतला लहान हो म्हणजे भाल्याच्या टोकावरची आधांतरी मुलगी ती मुलगी तू हो मी असायचे किंवा खाऊ काढणं किंवा छोट्या छोट्या प्रॉप्सला मदत करणं कारण की मोठ्या जादूचा प्रयोग करायला खूप गोष्टींची मदत लागते आणि त्याच्यातला मग एक जादू आणि कॉमेडी शो असा असायचा तर त्या कॉमेडी शो मध्ये सुरुवातीला माझे बाबा करत होते तो शो मग त्यांच्या जोडीला मी पण करायला लागले हळूहळू अगदी एक आठव्या नवव्या वर्षापासून बरं हो। म्हणजे ती भाल्यावरची मुलगी आठव्या नवव्या वर्षी पाचव्या वर्षी, वर्षी पासूनच तशी सुरुवात केली आणि ऍक्च्युअली ऍक्ट एक आठव्या ते नवव्या वर्षापासून साधारण चालू केले प्रोफेशनली तुझं बालपण कुठे गेलं माझं बालपण साताऱ्याचं म्हणजे माहेर सगळं माझं साताऱ्याला आणि एक बारावी नंतरच शिक्षण मात्र मग पुण्यामध्ये म्हणजे जन्मभूमी घर तर सातारा कर्मभूमी सगळी पुण्यामध्ये झाली भावल्यांची ओळख कधी झाली मुळात काका माझे जादूच्या प्रयोगात भावलीचा वापर करायचे फक्त फक्त शब्दभ्रम या कलेपुरता आणि ते बोलक्या भावलांचं त्यांचा जवळपास एक पंचवीस तीस मिनिटाचा सा ऍक्ट चालायचा मग ते विंगेत बसून मला अप अप बघून बघून जे शिकणं असत की ते कसा वापर करतात किंवा समोरनं काय लोकांचे रिएक्शन आहेत हे सगळं बघूनच शिकले म्हणजे असं कुठेही स्पेशलायझेशन किंवा स्पेशल शिक्षण घेतलं असं नाहीये आणि हे बघून बघून माझ्या अंगामध्ये आलं ते आणि मग एक नंतर असं ठरवलं की करायचं तर करिअर मग आता याच फील्डमध्ये करू कारण की मला हे सगळं मनापासून आवडायचं hmm. किंवा शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा म्हणा hmm. किंवा वक्तृत्व स्पर्धा hmm. ह्याच्यामध्ये कायम पहिलाच नंबर यायचा माझा hmm. गॅदरिंग गाजवडं वगैरे प्रकार आणि hmm. ते आवडायचं मनापासून सगळं hmm. करायला कलाकाराला हो, कर ते फार महत्वाचं आपण सादर केलेलं समोरनं दाद मिळते हो कारण प्रेक्षकांचे दाद असल्याशिवाय कलाकार पूर्णच होऊ शकत नाही ज्या वेळात कळत नव्हतं त्या वेळात एक मला सुदैव यांनी असं झालं की चला आपल्याला काय करायचं आयुष्यात हे पक्क झालं होतं त्याच वेळेला संघर्ष करावा नाही लागला नाही तो संघर्ष करावा नाही लागला कारण की अभ्यासात तशी फार एवढी आवड नव्हतीच आणि इकडे आवड आहे मग आई बाबांनी वेळेस ओळखलं आणि मग मला शिक्षण पण त्याच दिलं त्याच्यासाठी झगडा नाही करावा लागला कारण घरामध्ये ते वातावरण होतच हो हो, कारण अनेक मुलींना वयाच्या या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे दहावी बारावीच्या वेळेला हो, की अभ्यास काय कुठे पुढे जाऊन शिकायचं हो, याच्यासाठी खूपदा संघर्ष करावा लागतो की नाही मला हो, या क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि भविष्यात त्याला काहीतरी चांगले दिवस आहेत हे आई वडिलांनी समजून घ्यायला हवं ते तुझ्या वेळ वेळ द्यावा लागतो आई वडिलांनी तो कारण काही हे फील्ड इतकं अस्थिर आहे की आज आहे तर उद्या नाही उद्या असलाच तर मग परवाच काय हे खूप म्हणजे याच्यामध्ये काहीच शाश्वत नाहीये मोठे मोठे कलाकार सुद्धा एखादी त्यांची सिरियल संपल्यावर पुढं काय हा प्रश्न सगळ्यांच्याच बाबतीत असतो अशा वेळेला पालकांना वाटणं साहजिक आहे पण म्हणजे भविष्यामध्ये सगळ्याच मुलांनी साईड बाय साईड पण काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे कारण की इतकी स्पर्धा आहे आता या क्षेत्रामध्ये रोज लाखो मुलं अक्षरशः नव्यानी स्वप्न घेऊन येतात त्याच्यात टिक टिकणं पहिली गोष्ट महत्वाचं आहे आणि जरी तुम्ही टिकलात तरी ते सातत्य त्याच्यात त्या यशामध्ये पाहिजे बरोबर कारण की खूपच सगळं हे काय म्हणतात मृगजळ आहे एक प्रकारच खर <laughs> तर तू लहानपणापासून मृगजळ पाहिलं होतस पण तरी याच्यातच तुला यायचं होतं शिक्षण पुढे कुठे घेतलंस ललित कला केंद्राची तू विद्यार्थी हो ललित कला केंद्राची विद्यार्थी आहे आणि माझ्या बरोबरच म्हणजे अगदी सगळे जे त्यावेळेचे शिकायला होते आज मोठे मोठे अभिनेते आणि अभिनेत्री आहेत काही गोष्टी चुकल्यावरती आपल्याला आयुष्यात लक्षात येतं की आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय करू नये तसं मी ललित कलामधन पासआउट झाल्यावर सगळ्यांना एकच डोक्यात असायचं की चला इथनं पासआउट झालो एक बी ए ड्रॅमॅटिक्सचा शिक्का बसला आता आपण अभिनेत्री झालो मुंबईत गेल्यावरती खरं जग काय ते कळतं आपण आपल्या त्या डबक्यातून खर तर बाहेर येतो अक्षरशः आणि मग डोळे उघडतात आपले की नाही ही कॉम्पिटिशन कधी संपणारी नाहीये आणि ह्याच्यामध्ये करिअर करायला म्हणजे नशिबाचा पण खूप मोठा भाग आहे म्हणजे काही काही वेळेला असं असतं की टॅलेंट आहे पण नशीब साथ देत नाहीये काही वेळेला नशीब साथ देत कदाचित तो ऍक्टर ऍक्ट्रेस थोडाफार कमी जास्त असेल पण ते नशीब काही आयुष्यभर साथ देत नाही म्हणजे काहीच याच्यात चा, कशाचीच शाश्वती नाही अशा वेळेला थोडं एक मला लक्षात आलं की नाही हे कधीच संपणार नाहीये आणि माझी पर्सनॅलिटी थोडी वेगळी म्हणजे की हिरोईन मटेरियल मी नाही हे मला माहिती होतं मासे साईड रोल किती दिवस मिळणार म्हणजे मी मुंबईला जाऊन प्रॉपर तीन वर्ष राहिले अच्छा आणि दिग्दर्शक प्रोड्युसर यांच्याकडे त्यावेळेला जाऊन भेटणं ते म्हणजे तेव्हा तर व्हॉट्सअप कॉल वगैरे इतकं इझी पण नव्हतं एक रुपयाच्या कॉइन बॉक्स मधनं फोन फिरवायचा मी दादरला राहिला होते आणि ती व्यक्ती कुठेतरी मीरा रोडला या म्हणायचे तिथं पोचेपर्यंत ती व्यक्ती निघून पण गेलेली असायची आता मोबाईल वरनं कुठे आहात चेक करतो किंवा मेसेज टाकतो तसं काही नव्हतं आणि तीन वर्ष खूप स्ट्रगल होता म्हणजे तो पिरियड खूप अवघड होता माझ्या आयुष्यातला तोपर्यंत तू तूल्या नाटक घेतलेला नव्हता आणि खूप म्हणजे काम मिळालं मला पण पैसे अगदी त्या कमी असायचे आणि महिन्यात ना चार ते पाचच दिवस काम बाकीचे दिवस फक्त काम शोधणे आणि मग हे किती दिवस चालणार तीन वर्षात माझा पेशन्स संपला असे कितीतरी मुलं मुली पर, परत परत येत असतील आणि ज्यांचं आयुष्यात काहीच घडत नसेल कारण की खूप सारं नैराश्य येतं त्याच्यामध्ये आणि अनेकांनी शिक्षण सोडलेलं असतं सोडलेलं असतं आई वडिलांच्या विरोधात गेलेले असतात पण मला आई बाबांचा एक खंबीर पाठिंबा होता आर्थिक म्हणजे आर्थिक पैसे कमी पडले तर ते देत होते पण मी घ्यायचे नाही हे मी ठरवलं होतं म्हणजे मी त्यावेळेला कदाचित काहीच काम न करता एक लग्न करून टाकलं असतं तरी मुलगी आहे म्हणून खपून पण गेलं असतं पण मला हे कधीच आयुष्यात जमलं नाही की नुसतं बसणं मग मी नोकरी केली तीन वर्ष सेल्स कन्सल्टंट म्हणून पण त्या तीन वर्षात खूप अस्वस्थता होती की आपण शिकलोय काय आणि करतोय काय लग्न झाल्यावर मात्र म्हणजे नवऱ्याला आधीपासूनच सांगितलं होतं की मला माझ्या फील्डमध्ये करायचंय नोकरी हे जस्ट मी आता काही ऑप्शन नाहीये म्हणून करते नोकरी आणि मग खरी सुरुवात ही माझी लग्नानंतर ऍज अ प्रोफेशनली झाली आणि नशिबाची साथ म्हणजे हास्य सम्राटला चान्स मिळाला मला आणि घराघरात माझा चेहरा पोचला पण ते पण अगदी लिमिटेड पिरियडचं ते वारं असतं म्हणजे एक वर्षभर फक्त झालं परत लोक विसरायला लागले कुठली हास्यसम्राट कधी आली होती अशा ह्याच्यात मग मी म्हटलं आता हीच ती वेळ आहे की आपल्याला हा संधी आहे की आपल्याला हे सगळं कॅचअप केलं पाहिजे इमिजिएटली नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ आपण प्रोफेशनली काय करू शकतो आठवलं मला की आपण बाबांबरोबर शोज करत होतो तर मग पूर्ण वेळ एक पात्रिका करू नये किंवा स्टँडअप कॉमेडियन्स नव्हत्याच त्या त्यावेळेला अलीकडे आलेली गोष्ट आहे अगदी अलीकडे त्याला लोकप्रियता अलीकडे मिळाली असं म्हणूया म्हणजे आता प्रोफेशनली स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या लेडीज तर माझ्या मते अगदी बोटावर मोजड्या ऑलमोस्ट नाही नाही मध्येच आहेत जे काही आता बाहेर चालतात शो ते रेकॉर्डिंग पंधरा पंधरा मिनिटाचे चालतात पूर्ण वेळ दीड तास दोन तास हसवणाऱ्या लेडीज फारच कमी आहेत म्हणजे बायकांना विनोदाच आवड वगैरे असंही म्हटलं जात म्हटलं जातं पण त्याच्याशी सहमत आहेस का नाही नाही एकदम विरुद्ध कारण काही सगळ्यात जास्ती उलट लेडीज क्लबमध्ये आणि मग तिथून हा निर्णय तू घेतलास की नाही आपला स्वतःचा हा व्यवसाय म्हणून आपण करायचा करायला पाहिजे पहिला शो कुठला केला होतास पहिला शो मी म्हणजे स्टँडअप कॉमेडीमुळेच माझी इथून सुरुवात झाली तर स्टँडअप कॉमेडी पासूनच केलं hmm. म्हणजे त्यावेळेला मग खूप शो यायला लागले hmm. पण जसं जसं वारं ओसरलं तसं परत एक शांतता आली आयुष्यात hmm. hmm. आणि इन बिटवीन मी दोन मुलांची आई पण झाले hmm. आणि त्यावेळेला निंदगाचं घर असावे शेजारी तसे सगळे लोक होती ती पण तू नोकरी सोडली आता दोन मुलं आता तुझं कसं होणार पण तीच जे निगेटिव्ह बोलले ते आपण पॉझिटिव्हली घेतलं तर खूप काही काही थांबा मी आता था करून दाखवतेच असं उलटेनी ईर्षेनी पेटून, नी 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 पेटून, पेटून हुँ। उठले आणि मग माझ्या एक लक्षात आलं की नुसत्या स्टँडअप कॉमेडीवर आपलं काही भागणार नाहीये या फील्डमध्ये जर आपल्याला आर्थिक स्थिरस्थावर व्हायचं असेल कारण की प्रत्येकाची स्वप्न असतात की एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्यासाठी पैसा हा लागतोच तर मग अजून काय ऑप्शन करता येतील तर मी अगदी स्वतःची बड्डे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालू केली पासून ते पपेट शो गेम शो म्हणजे मुंबईला मी जेव्हा तीन वर्ष स्ट्रगल करत होते तेव्हा होम मिनिस्टर कार्यक्रम आदेश बांदेकर चालू होता आणि तेव्हा एक आमचा सुपर मॉम नावाचा कार्यक्रम चालू होता तर तिथे गेम सुचवण्याचं काम करत होते मी गेम लिहून द्यायचे मला पटापट सुचायचे ते गेम तर मग मला असं लक्षात आलं की अरे हा कार्यक्रम आपण ऍज अ कार्यक्रम म्हणून चालू करू शकतो म्हणजे होम मिनिस्टर हाय तेव्हा कुणी करत नव्हतं गेम शो असे आता गल्ली बोलात अगदी अक्षरशः पुण्यातला मी चालू केला अगदी साधे साधे गेम्स असायचे की अगदी बादलीत बॉल टाकण्यापासून तो नुसताच बादलीत बॉल न टाकता त्याच्यात व्हरायटी काय आणता येईल तर हे आम्हाला टीमला बसवायचं की तुम्ही हेच गेम फक्त वेगळा वेगळ्या घ्या आणि मला तीस चाळीस गेम असं सुचायचे म्हणजे हे आपल्याकडे एक प्लस पॉईंट आहे मी जेव्हा हे गेम चालू केले तर लगेच मार्केटमध्ये कॉपी व्हायला लागले अगदी एक अर्धा कलाकार लगेच तयार झाले तसा ता टाइपचा शो करणारे मग मी इमिजिएट माझं स्वतःच पुस्तक काढलं पार्टी करता गमत जम्मत गेम्स लोकांना कळलं तरी पाहिजे की ही मेन आयडिया हिची होती शैली कुडी चोरी नाही करू शकत जरी माझं गेम मार्केटला कॉपी झाले बरोबर आणि याच्या तू शब्द ओळख निर्माण केली बोलक्या भावलांचं मला हे शिक्षण लहानपणापासूनच मिळालेलं होतं आपण करून तर बघू आणि एक नुसतं स्वप्न बघितलं की रामदास पाध्यानंतर माझं नाव घेतील एवढं आपण पपेट शो करायचा खूप अवघड गोष्ट होती ही म्हणजे अगदी एक दहा रुपये मिळाले तर त्यातले पाच रुपये मी या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करत गेले आणि इन्व्हेस्ट करत 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 तो शो खूप वाढवला हो कारण की जी मगाशी बोललो की दोनशे पपेट्स आहेत त्यातल्या काही काही ज्या मेनमेन डॉल्स आहेत त्या लाखांच्या घरात किमती आहेत त्यांच्या म्हणजे अगदी नवख्या कलाकाराला कुणाला सुरु करायचं झालं तर खूप अवघड गोष्ट आहे प्रचंड मेहनत आणि गेल्या काही वर्षांचं फळ आहे ते असं एका रात्रीत नाही होऊ शकणार म्हणजे रामदास पाध्यांच्या नंतर आम्ही फार कोणाची नावं याच्यात ऐकलेली नाहीत तर ही अवघड गोष्ट आहे म्हणून का याच्यात इन्व्हेस्टमेंट बरीच आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि अवघड गोष्ट ही आहे कारण की सतत वेगळं स्क्रिप्ट तुम्हाला इन्स्टंट ते स्टेजवर सुचणं तिथल्याच व्यक्तींना टार्गेट करून व त्यांच्यावरती काहीतरी जोक्स हे सगळं स्पॉन्टेनियस आहे बर म्हणजे तुझे स्क्रिप्ट आधी केवळ मुद्दे ठरलेले असतात की या मुद्द्यांबद्दल आपण हा कार्यक्रम करणार आहोत करणार जसं आमंत्रण असेल तसं आणि मग मा स्क्रिप्ट मात्र आयत्या वेळेला लिहितेस नाही मला म्हणजे आतू आतू बोलली आतून येतं मला ते आणि हे सुचणं ही दैवी देणगी आहे बर म्हणजे ऑन दी स्पॉट जर जवाबीपणा म्हणतात त्याला हे मला अप तिथल्या तिथं सुचतात आणि एक स्टेजवर पाऊल टाकलं की संचार होतो म्हणतात तसंच काहीच हो तिथे दिवे लागले की संचार तर तसं हुँ। म्हाताऱ्या माणसाची पण माझ्याकडे डॉल आहे की ज्याला मी सांताक्लॉज म्हणून पण वापरते एक लेडीज आहे जेंट्स वेगळे वेगळे डॉल्स असतात आणि जेव्हा आपण कथा सादर करतो तेव्हा तर अगदी प्राण्यांचे पक्ष्यांचे पासून ते अगदी शिट्टी सुद्धा मारता आली पाहिजे इतके सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये की मी लेडीज आहे तर काय पाहिजे जेंट्सच्या आवाजात पण थोडं बोलता आलं पाहिजे आणि हे सगळे प्रकार शिकून नाहीयेत किंवा कुठे असं पुस्तकात लिहिलेलं नाहीये की तुम्ही घसा असा दाबलात तर असा आवाज निघाले हे सगळं आतून येतं कुठंही गेलं तरी माणसांचं निरीक्षण करत राहणं कुड़ाची बोलण्याची स्टाईल वेगळी असते कुणाची शारीरिक लकबी वेगळ्या असतात हे सगळं निरीक्षणातून स्क्रिप्ट तयार होतं म्हणजे असं काही नाही की तुम्ही काहीतरी पंचलाईन दिली किंवा जोक टाकला कीच लोक हसतात नुसत्या बोलण्यात असं आहे आपल्या अभिनयातनं पण हसवता येतं त्याच्यामध्ये आणि त्यावेळेला तो पडा आला पाहिजे अंगामध्ये हाही कुठं शिकवला जात नाही पण त्याच्यासाठी ललित कला केंद्राचं शिक्षण कारणीभूत ठरलं असं तू आज मानतेस का हो ललित कला केंद्र मध्ये नाटक हा विषय सगळ्या अंगांनी आम्हाला शिकवला गेला किंवा एखादा पिक्चर कसा बघायचा किंवा एखाद्या नाटकाचं रसग्रहण कसं करायचं आ, समर नखाते सर होते आळेकर सर होते आम्हाला शिकवायला तर त्या वयात कदाचित ती जाण नसते की अरे हे काय सांगतायत नक्की पण पुढे जाऊन त्यांनीच दिलेली लेक्चर आम्हाला आठवत होती की चित्रपट रसग्रहण म्हणजे काय कॅमेरा अंगल कसा लावलाय किंवा तो एखादा अभिनेता शब्दफेक कशी करतोय त्याचा हे काय हे नंतर कळतं आता बाहुली नाट्य हा जरी प्रकार असला तरी मलाही त्याच्यात आज शिकायला अजूनही मी खर तर याच्यात की मुलांना काय टाईपचे जोग जातील किंवा मोठ्यांना तर हसवणं हा फार मोठा टास्क आहे कारण की त्यांना का तर पूर्ण माहितीच असतं की काय बाहुलीबाई बाई बोलत नाहीये पण तरीही ते भाऊलीकडनं ते जोक करणं आणि ह्याच्यामध्ये टार्गेट मी सगळं मला करते प्रेक्षकांना नाही करत म्हणजे मी आता थोडी बुटकी आहे जाड आहे हे, हे विषय धरून सगळी ती भाऊली पूर्ण म्हणजे माझा अपमान करत असते आणि तो माझा अपमान प्रेक्षक हसून घेतात एन्जॉय करतात आणि कुठंतरी माझ्यात ते स्वतःला शोधत असतात डायरेक्ट प्रेक्षकांवर मी कधीच कमेंट नाही करत या बाहुल्या तू ज्या वापरतेस बाहुली नाट्यासाठी त्या भारतामध्ये बनतात का परदेशात आणायला लागतात आजही बरस कलेक्शन मी हे खूप ठिकाणहून केलेले म्हणजे राजस्थानी कटपुतल्या इथल्याच आहेत किंवा के एस गोडे म्हणून मुंबईचे काका आहेत आता ऑलमोस्ट ते ब्याण्णव त्र्याण्णव वर्षाचे असतील तेही प्रयोग करत असत ते पूर्वी, पूर्वी प्रयोग करायचे करा आणि जवळपास त्यांनी इथे इंडियात तीन चार हजार भावल्या बनवल्या ज्या इंडियन सगळ्या आर्टिस्टला दिल्या तेवढं एकच आहेत माझ्या माहितीत तरी आता आणि बाकी मग मी नेपाळ किंवा अमेरिकेला गेले तिथल्या डीलर रूम मधनं सगळ्या देशातल्या भावल्या तिथं एकाच ठिकाणी अवेलेबल होत्या तर मी कलेक्शन केलं तिथनं अक्षरशः आणि इथे इंडियात नाही मिळत हे सगळं खूप मेहनतीला म्हणजे अमेरिकेत तेवढ्यासाठी मी स्व खर्चानी गेले आणि एक दीड दोन लाखांच्या भावलांचं कलेक्शन तिथनं घेऊन आले भारतीय वेशातल्या जर भावल्या हव्या असतील तर मग काय करतेस आता जग खूप जवळ आले म्हणजे त्या लोकांचे नंबर वगैरे घेऊन जर आपण ऑर्डर दिली की मला अशा भावली बनवून द्या तर ते आरामात बनवून देऊ शकतात पूर्वीच्या काळी खूप कदाचित अवघड गोष्ट असेल आता अगदी वेबसाईटवरनं हो, कॉन्टॅक्ट करणं हो, किंवा अगदी सुद्धा तिकडचे लोक सहज वापरतात फेसबुक पेजेस असतात या सगळ्या सोशल मीडियाचा वापर अशा वेळेला खूप होतो पण या भावल्यांची निगराणी ठेवणं ही खूप खर्चिक बाब आहे का हो खर्चिक बाब आहे तशी कारण की त्याला मोठ्या सुटकेसच लागतात किंवा त्याचे ब्रशेस वेगळे आहेत किंवा त्याची स्वच्छता पण करायला लागते मतदान आणि या मशीन वॉश वगैरे टाकले आणि झालं असं नाही शक्यतो त्या मळू न देणं हाच एक मेव ऑप्शन आहे त्यांची काळजी खूप घ्यायला लागते कारण की आतले पार्ट पण एकदम डेलिकेट असतात आणि एकदा का ते तुटले भावली गेलीच म्हणजे पण म्हणजे हात हलवणाऱ्या भावल्या आहेत चेहरा, चेहरा हलु, मान हलू शकते अशा या भावल्यात हो म्हणजे एका भावलीत ऑलमोस्ट मॅक्सिमम मी आता सगळ्यात जास्ती चोवीस बटन्स असलेल्या भाऊल्या बघितल्या चोवीस हलू शकते हो, की डावी भुआई उडते उजवी भुवाई वर करता येते एक डोळा मारला जातोय जीप बाहेर काढते शेंडीवर येते हात वर उचलला जातो डोळे इकडे तिकडे फिरवले जातात अशी चोवीस फंक्शन आणि ती आपण त्या शर्टच्या मागनं आत हात घातल्यावर चोवीस बटन कुठलं बटन आहे हे लक्षात राहणं फार महत्वाचं आहे आणि त्या त्या वेळेला ते वापर करून इतकी लिहिल्या हाताला ती सवय झाली पाहिजे कि ती भावली त्यातनं जिवंत झाली पाहिजे ते खूप मोठं कसं म्हणजे हे दोन गोष्टी सायमल्टेनियसली करायच्या आहेत म्हणजे बोलायचं आहे तू तू स्वतः बोलते आहे फंक्शन पण तूच करायची हो, हो। तर त्याच्यात कधी काही गमती जमती झाल्या का अगदी सुरुवातीच्या आता इंडियन माझ्याकडे जी आहे भावली त्याच्यामध्ये टोटल आठच फंक्शन आहेत अमेरिकेत मी चोवीस वाली बघितली होती पण काही वेळेला असं होऊ शकतं जोपर्यंत आपला हात बसत नाही तोपर्यंत की आपण बोलतोय पण भावली डोळाच मारती असं होत पण मग तो त्यावेळेला सावरून देणं एकतर याच्यावरती पूर्ण मास्टरीच पाहिजे आता हैदराबाद मधली एक इंदुश्री दावाची पपेट आरटिस्टते प्रचंड ती कमालीच्या एका वेळा चार भावल्या ऑपरेट करते ती म्हणजे तिच्या पायात रिमोट असतो आणि ती चार प्रकारचा आजी आजोबा आणि नात आणि नातू आणि ती स्वतः पाचवी असं ती एक ऍक्ट करते कमालीच ह्याच्यावर कमांड लागते खरं तर म्हणजे हा रियाजाचा भाग आहे रियाजाचा भाग आहे पूर्णपणे म्हणजे बाहुली नवीन घेतली की तिच्या सोबत रियाज करणं हे फार महत्वाचं फार महत्व एखाद्या नव्या प्रयोगाची तयारी कशी करतेस या भावल्यांच आता जेव्हा मी अमेरिकेला गेले तेव्हा तिथे कॉमेडी नाईट्स असायच्या आणि बाहुल्याला घेऊन स्टँडअप कॉमेडी करणं हे इंडियात नाहीच आहे तर मग मी ठरवलं की चला आपण या निमित्ताने हे सगळं बघितलं हे आपण इंडियात स्वतः चालू करून बघू यश अपयश या गोष्टीचा विचारच करायचा नसतो किंवा स्वप्न बघायची ती वेळ नसते फक्त करत राहा आपण जर चांगल्या विचारांनी आणि एक योग्य रीतीने कष्ट केले ना आपोआप यश मिळत राहतं मग त्या बाहुलीला घेऊन मी पूर्ण वजन या विषयावरती किंवा एक माझ्यावरतीच जोक्स असे टाकले की सगळ्या लेडीज माझ्यात हे बघायच्या स्वतःला की अरे ही काय करते आणि जरी त्या विसरून जायच्या की दोन कॅरेक्टर्सच बोलतात असं हे मोठ्यांना दाखवणं फार मोठा टास्क होता मग दरवेळेला वेगळं वेगळं स्क्रिप्ट काहीतरी त्याच्यामध्ये ऍड करत राहणं किंवा एक साधे साधे पंचलाईन जोक्स असतात त्याच्यातनं पण हसायला येतो खूप मग काही वाचनातनं काही टीव्हीतनं काही आजूबाजूच्या निरीक्षणातनं असंही ते जोक्स त्याच्यामध्ये घेतात निरीक्षण ही, ही गोष्ट फार महत्वाची प्रचंड निरीक्षणाशिवाय स्टँडअप कॉमेडी होऊच शकत नाही मुलांसाठी जेव्हा तुम्ही हे शो करतेस तेव्हा तर मुलांचं निरीक्षण शक्ती ही अजबच विषय आहे खूप वेगळा अर्थ त्याचा लावू शकतात तर मुलांबरोबर हे काम करतानाचा तुझा अनुभव कसा आहे मुलांची समज आणि तू करत असलेला शोक दहा दहा वर्षात मुलांच्यात इतका बदल घडतोय आणि प्रचंड मुलं काळाच्या पुढे येत आणि आता अव्हेंजर्स किंवा जे थ्री डी मुक सगळं बाकीचं भारी असताना पपेटिया ह्याच्यातनं त्यांना परत हसवणं आणि खिळवून ठेवणं त्यांना ते सगळं माहितीये आत्ताच्या मुलांना की हे सगळं खोट आहे तरीही त्यांना ते सगळं आहे आणि हे तुमच्या जवळचे दाखवून देणं हा फार मोठा टास्क आहे आत्ताचा आणि मुलांचा अटेन्शन स्पॅन पण कमी झाला मुलं चंचल झाली एका जागी एका जागी बसत नाहीत तर त्यांना एक तास ती कशी बसतील मग त्याच्यासाठी मी म्हटलं याच्यात आता आपल्याला वेगळं काय करता येईल नुसतीच ती राजस्थानी कळसूत्री भावली मी नाचवली तर एक मिनिटाच्या वर ते मूल म्हणाल ठीक आहे कळलं आम्हाला काय ते पुढं काय आम्हाला यातनं काय ती मुलं प्रचंड अस्थिर आहेत आणि त्यांनी इतकं भारी भारी गोष्टी सगळ्या ना किंवा आता आजकालची नाटकं पण एकदम भव्य दिव्य असतात अशा वेळेला पपेट शो म्हणजे अगदी छोटासा जीव आहे खरं तर मग मुलांना आवडेल अशा प्रकारे काय करता येईल हा विचार मी केला मग अगदी स्पायडरमॅन पासून कॅप्टन अमेरिका पासून मोटू पतलू त्यांना जे जे कॅरेक्टर सत्ताचे लेटेस्ट आहेत ते सगळे मी माझ्या शो मध्ये आणले आणि एक कार्टून कॅरेक्टर शो नावाचं एक गाणं चालू केलं मग त्यांच्या आवडीची गाडी जे रोज ते टीव्हीत बघतात तीच पपेट शो मध्ये आल्यावर प्रचंड टाळ्या आणि मुलं जल्लोष करतात किंवा काही काही फॉरेनच्या ज्या पपेट्स आहेत त्या इकडं कशा बनवता येतील छोट्या बेबीचा पपेट किंवा कटपुतली भावलीपेक्षा एक डान्सिंग बेबी डॉल मग बाळ नाचते म्हणल्यावर मग जरा मुलं उत्सुकतेने बघतात मग या मुलांना आवडेल असं काय काय करता येईल त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली चा या याच्यामध्ये शालेय पातळीवर पूर्वीपासून पपेट्स वापरल्या जायच्या म्हणजे हँड पपेट्स असतील किंवा खूप गंभीर विषय समजून सांगायला पपेट्सचा वापर अनेकांनी असता गायात केला आहे तू कुठले विषय असे निवडतेस आणि असा काही मेसेज तुझ्या खेळात पोहोचवतेस का हो अगदी पाणी वाचवापासून स्वच्छतेचा संदेश म्हणजे बऱ्याच पेरेंट्स असं तक्रारी असतात टीचर कडे की माझा मुलगा ब्रश पटकन करत नाही आंघोळीला कंटाळा करतो या छोट्या छोट्या गोष्टी त्या पपटच्या माध्यमातून बोलक्या भावल्याच्या तोंडी ते संवाद देऊन मी करते दे। आणि आत्ताचा सगळ्यात गंभीर प्रश्न म्हणजे बाल लैंगिक शोषण किंवा चाइल्ड अब्युज हा खूप मोठा प्रश्न आहे मुलांना कळतच नाहीये की स्वतः बरोबर काय घडतंय तर अशा वेळेला ती फक्त जाणीव करून देणं कारण की त्याचं जर त्यांना घाबरून ठेवलं तर कदाचित ते अजून घाबरतील तर गुड टच म्हणजे काय बॅड टच म्हणजे काय किमान याची जाणीव तरी मुलांना मी करून देते हा व्यवसाय सातत्याने आपल्याला करायचा आहे ही खुणगाट मनाशी बांधून तू काम करतेस की दोन वर्ष झाली आता बाज झालं आता नको आता थांबूया असं तुझ्या बाबतीत झालेलं दिसत नाही म्हणजे पॅन्डेमिकचा काळ होता दोन वर्षाचा तेव्हा ऑनलाईन शोज करणं किंवा टिकून राहणं या काळामध्ये हे तू कसं केलंस व्हर्च्युअल बर्थडे पार्टी अशी कन्सेप्ट काढली बरं म्हणजे सगळेजण ऑनलाईन स्कूल करत होते ऑनलाईन मीटिंग्स घेत होते ऑनलाईन नातेवाईक एकमेकांना भेटत होते तर मी गेम शो जो घ्यायचे मला एक आयडिया सुचली की आपण हा ऑनलाईन का नाही घेतला पाहिजे आणि मी ऑनलाईन यायचे दर मंगळवारी बाबा पाच वाजता माझा गेम शो आहे असं डिक्लेअर करायचे म्हटलं काय होईल याला फार फार तर रिस्पॉन्स येणार नाही पण Uh, म्हणजे ती आयडिया अशी होती की मी ऑनलाईन क्वेश्चन आन्सर करायचे त्याला लोक उत्तर द्यायचे व्हरायटीचे गेम्स ऑनलाईन काढले होते आणि त्यातनं विनर्स निवडून मी त्यांना बक्षिस द्यायचे इतका रिस्पॉन्स आला की एक एक शो ला ऑलमोस्ट पंधरा पंधरा हजार व्ह्युअर्स आले आणि हजार दीड हजार कमेंट्स असायच्या आणि अक्षरशः इंडियाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं लोक त्याला रिस्पॉन्स देत होते म्हणजे काही वेळा तो शो झाल्यावरही एक एक आठवडा उत्तर येत राहायची लोक खेळत राहायचे आणि बघता बघता म्हणजे मी असं एक रिस्पॉन्स चांगला येतो मग लोक मला विचारायला लागले की आता पुढचा शो कधी पुढचा शो कधी तर मी एक सहा महिने दर मंगळवारी पाच वाजता माझा शो आहे लोकांनी ते लक्षात ठेवून काढे सगळे घरी असायचे कुठेही बाहेर पडता येत नव्हतं तेच तेच कार्यक्रम रिपीट होते अशा वेळेला अरे चला काहीतरी वेगळं हिच्या कार्यक्रमात बघायला मिळतंय आयडिया सुचणं फार महत्वाचं आहे आयडिया सुचणं आणि त्या प्रत्यक्ष अंमलात आणणं हे फार महत्वाचं आहे तुम्ही करून तर बघा रिस्पॉन्स येतोय ये का नाही ही नंतरची गोष्ट आहे आपण करायलाच घाबरतो कोण येईल कोण करेल असं काही नसतं बघू करूया काय होईल ते होईल आणि अमेझिंग रिस्पॉन्स आला ऑलमोस्ट पंच्याऐंशी ऑनलाईन शो केले मी त्याच्यातले की ज्यातले ऑलमोस्ट चाळीस शो हे पेड होते गंमत म्हणून मी एका शो मध्ये दोन डझन पपेट आणले आणि चार डझनची रिक्वायरमेंट होती त्याच्यामध्ये मग मी हळूहळू त्याच्या जोडीला सॉफ्टाईज आणली आणि मी एक जे करत राहतो हो ते चांगल्यासाठीच होत आणि ह्याच माझ्या साईड प्लॅन बी नाही साईड बिझनेस ही कोविड काळात मला फार मोठा हात दिला मला एकतर शांत बसणं माझ्या स्वभावात नाही भारतात परंपरेनी पपेट शो होतेच आहेत अजूनही शॅडो पपेट्स असतील हँड हो हो। पपेट्स असतील राजस्थान गुजरातकडे तर वेगवेगळे प्रकार आहेत तर या सगळ्याचा तू अभ्यास केलास का आणि त्याचा उपयोग तुला याच्यासाठी झाला का परंपरा खर तर खूप मोठी आहे आपल्याकडे कारण की पूर्वीच्या काळी उजेडात काय दिसेल तर त्यावेळेला शाडो पपेट खूप चालायच्या की ज्या कर्नाटक वगैरे साईडला अजूनही चालतात mm. फक्त काळाच्या मागे पडत चाललेलं mm. कारण की ती फक्त सावलीवरती किती वेळ लोकांना खिळवून ठेवणं कारण की सगळं जग इतकं पुढं चाललंय टेक्नॉलॉजी इतकी आहे मुलांच्या हातात मोबाईल आहे त्यामुळे त्यांना त्याची क्रेजच वाटत नाही mm. तर ती क्रेज वाटली पाहिजे ही कला परंपरा टिकून राहिली पाहिजे म्हणून मी आता माझा अपकमिंग जो शो आहे हा खेळ सावल्यांचा नावाने मी माता रामायणातल्या कथा आमचं लहानपण हे सगळं रामायण बघून किंवा महाभारत बघून आम्हाला ते माहिती झालं मग मा या मुलांना त्या निमित्ताने या सगळ्या स्टोरीज कळतील किंवा आपली जे प्राचीन परंपरा आहे पौराणिक कथा किंवा आपण देवदेवता जे मानतो तर त्या शाडो पॉपेटच्या माध्यमातून मुलं शिकतील किंवा बघतील असा माझा पुढचा प्रयत्न आहे आपल्या इकडे पिंगुळी म्हणून गाव आहे सिंधुदुर्ग मध्ये बर। चित्रकथी तर त्यांच्याकडनं मी या स्पेशल बनवून घेतलेल्या आहेत आताच्या सगळ्या शाडो पपट्स पूर्वीच्या या हरणाच्या चांबड्याच्या असायच्या पण आता ते शक्य होत नाही त्यामुळे आता या सगळ्या शेळीच्या किंवा बकऱ्याच्या चांबड्याच्या बनवल्या जातात अच्छा या पपेट्स बर तीस वर्ष तू याच्यामध्ये आहेस या व्यवसायामध्ये ऑन ऑफ असेल पण आहेस आणि मनामध्ये जिद्द आहे अजून काहीतरी नवीन करण्याची हो हो। भविष्यात काय करायचा प्लॅन आहे भविष्यात अजून काही ना काहीतरी सुचत राहील कारण की मी कधीच कशाचं पुढे काय होईल हा विचार नाही केला फक्त करत राहणे आणि ऑपऑप मला नवीन नवीन कल्पना यातनं सुचतात नवीन हे तयार होतात माझी लेखपण या क्षेत्रामध्ये हळूहळू येते ती चांगला पपेट शो करते मग तिलाही तयार करणं कारण की पुढची माझी हेल्पिंग हँड आणि अजून स्टँडअप कॉमेडी मध्ये वेगळं काय करता येईल किंवा पपेट शो मध्ये अजून काय हे काळानुसार ऑपऑप मला सुचत राहीलच चैताली तुझ्याशी गप्पा मारताना तीस वर्षाच्या तुझ्या या कामातल्या अनेक छटा आता आम्हाला दिसल्या भविष्यात तुला जे काही करायचं असेल त्याच्यासाठी आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तू आलीस त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद नवविधा या मालिकेच्या आजच्या भागात बाहुली नाट्य सादर करणाऱ्या चैताली माजगावकर भंडारी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार